होय किती दिवस चालणार आहे असं हे एवढ्या घरात राहायचं पैसे माझ्याकडे येत नाही तो तुमच्याकडे जिंदगी भर येणार नाहीत पैसे जाऊ शकते सोडून यायचं लालतात ना नाही लालतात ना सोडायला पण यायचं कस काय संबंध नाही तुमचे वरचे दिवसादिवस नको वाढायचं सुधरल मग सुधरल तुझी सुधराय मग घर कधी बांधणार पाच वर्ष नाही बांध नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये तर आज रविवार आहे आणि रविवारचा उपवास पण सगळ्यांनाच उपवास असेल तर बघा मी सूर्यनारायण काढते आणि आज देवपूजा पण करायची थोडा उशीर झालाय मला पण ठीक आहे तरी पण आवडती आहे आणि हे बघा आमच्या इथं तुळस आहे मी सध्या आवरायले आता आज उपवास आहे संक्रांतीच्या महिन्यातला आज तिसरा रविवार आहे तर कोणाकोणाला उपवास आहे ते नक्की सांगा बघा इथं आमची तुळस आहे आणि मी आता तुळशीची पूजा केली आहे आणि आता सूर्यनारायणाची पूजा करते इथं बघा सूर्य काढलेला मी पाट पांढरा असल्यामुळं ना सूर्य काढलेला काही दिसेना झालाय म्हणून कलर मी काढलंय मी जरास बसते का गा अगरबत्ती वरतीच लावून टाकते सरकतो तिळगुळ ठेवायचं सूर्यनारायणाला फळ वगैरे असले ते बोर ते पण ठेवायचे ठेवायले आता मी ते पण तर बघा आता सूर्यनारायणची पूजा झाली तर बघा तुम्ही सकाळपासून बघितलं माझी सूर्यनारायणाची वगैरे पूजा केलेली बघितली तुम्ही आता सध्या आमची पाणीपुरी तळणं चालू आहे बघा सध्या चालू आहे पाणीपुरी आमची सिद्धी मदत करते आणि ही आमच्या शेजारची आहे अमृता तिला मदत करायला खूप जास्त आवडतं त्यामुळे ती माझ्याकडे येत असते कधीतरी ती मला मदत करू लागत असते बघा पाणीपुरी चालू आहे थोड्या कमी कमी द्या चालू आहे बघा जागा इतकी कमी ना एवढ्या कमी जागेत हे काम करणं ना शक्य नाही पण काय करावं लागते कसं कळचं करायचं किती दिवस ऍडजस्ट करायचं सांगा बघितलं का किती कमी जागेमध्ये चालू आहे हे पाणीपुरी करणं ते इथून लेकर येते ते होते एवढीशी जागा आहे बघा एवढ्याशा जागेमध्ये पाणीपुरी करणं चालू आहे नाही आता नाही मिळू शकत एवढ्या कमी जागेत नाही करू शकत नाही करावं लागत होतच नाही ऍडजस्ट
घर तरी कुठून आणणार तुला? नवीन मोठं घर तरी कुठून आणू? बंगला आणू का? बंगला बाबाच्या घरी म्हणजे काय सगळीकडे तुम्ही माझ्या पप्पाच्या घरी ना, मग तुमच्या घरी पण पाहिजे ना? आहे ते समाधान मारा, नाही तर जायचं असेल तर जायचं असेल तर तुम्हाला तेवढंच पाहिजे ना, तुम्हाला तेवढंच पाहिजे. जा जा जा, कुठं सांगत नाही, खरंच जात असते. समाधान नाहीये, समाधानच नाही, समाधान नाही. पाहिजे होतच नाही ना एवढ्या तुम्ही जागा दिसत लेकरं येते ते करतात. ती एक रूम आणि ही बघा, ही इकडे एक रूम, दोन रूम. ती रूम पण एवढी छोटी, त्याच्यामध्ये बाथरूम वगैरे पण केलेले, ऍडजस्ट होईना झाले. भूमी त्यांना सांगून आपण बोलू नाही, तुम्ही काहीच बोलू शकणार नाही. जमी मी एकटी तिला वाटलं तर तरी पण ती मला मदत करू लागली. अमृता म्हणून जमलो, झोपले तिथं पलीकडची. ही एक रूम आणि ना, मी तरी पण छोट्या रूमला बघा थोडंफार का होईना, पण सजवले सगळं व्यवस्थित ठेवलंय म्हणून तरी जरा बरं दिसते. जर नाही सजवल्या मग तर घरी एवढं, एक तर एवढी थोडी जाग आहे ना, एवढ्या जागेत ऍडजस्टच होईना आता सध्या. ह्यांना मी लवकरात लवकर काहीतरी घराचं बघायला लावणार आहे, नाही तर मी नाही इथं राहू शकणार. मी लवकरात लवकर इथून निघून जाणार. होय, किती दिवस चालणार आहे असं हे? एवढ्या घरात राहायचं, पैसे माझ्याकडे येत नाही. तुमच्याकडे जिंदगी भर येणार नाहीत पैसे. मग काम करतात, मग काय करतात काम केलं? तुम्ही उठा ना, मला उठून बसा. तुम्ही तुम्ही उठून बोला. माझं डोकं खराब होईल, मला जायचंय. मला सोडून या, सोडून या. बघितलं ते तर मी काय म्हणते ना, मी काय बोलते त्याच्याकडे काही लक्षच नसते त्यांचं. त्यांचं उठायचं, मी आवरून देणार गाड्याचं काम, काम करायचं आणि गाड्यावर जायचं. नुसतं दिवसभर काम 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 करा, काय फायदा एवढं काम केल्याचा? काहीच फायदा नाहीये, काहीच काही करा. मला नाही तर राहायचं वैतागाला, मी तर नाही राहू शकत आता. राहणारच नाही तर जाणारच काही पण. तुम्हाला माझ्या बोलण्याला काही व्हॅल्यू द्यायची का नाही? का नाही द्यायची? लोकांना दाखवतात नुसतं व्हिडिओ मध्ये मी लय काम करतो म्हणून दिसतोय. हो, हे काय मग तेच तर दिसत ना, तेच दिसत. हे काय काम केलेलं दिसत? लाटल्या कुणी? तू लाटल्या मितळल्या. मला व्हॅल्यू द्यायची का नाही, काय करायचे मला सांगा एकदा. मला सोडून येतात का सांगा पहिले? रिक्षा करायचं, रिक्षा नाही करणार, सोडून यायचं. मला विंध्यात जाऊ शकते, सोडून यायचं. राहायचं असेल तर नीट राहतात, न्यायला हलतात ना, न्यायला हलतात ना. सोडायला पण यायचं, कस काय संबंध नाही. तुमच्या वरती दिवसादिवस नक्की वाढा येतो. आज सुधराल, मग सुधराल, तुझी सुधराल. मग घर कधी बांधणार? 5 वर्ष नाही बांध. मी नाही राहत मग 5 वर्ष. 5 वर्षांनी येते मग. जाऊ जाऊ का मग? 5 वर्षांनी येते. नाटक लाईत येड काहीतरी मग.